संततधार पाऊस ढगाळ वातावरण यामुळे कापसावर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागलाय त्यामुळे कपाशीचा उत्पादनाता 50 लाख क्विंटलनं कमी होत 400 लाख क्विंटलच्या आसपास राहण्याची शक्यता कापूस तज्ज्ञांनी म्हटलेली आहे। सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कापूस उत्पादकांच्या नोंदणीची प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे रखडल्यानं महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची कापूस खरेदी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यात यावर्षी सुमारे 43 लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात 1 लाख हेक्टरने वाढ नोंदवण्यात आली आहे। त्या आधारे 450 लाख क्विंटल उत्पादनाचा अंदाज हंगामाच्या सुरुवातीला वर्तवला जातोय।